भारतातील सर्वात श्रीमंत 10 राज्य। मित्रांनो, आपल्या भारत देशातील राज्य ही त्यांच्या कल्चर, पर्यटन स्थळे आणि बिझनेस साठी संपूर्ण जगभरात ओळखले जातात। भारत देशाच्या प्रगतीमध्ये या राज्यांचा खूप मोठा हातभार आहे। भारतातील बहुतांश राज्य ही शेतीवर तर काही राज्य उद्योगावर अवलंबून आहेत। भारतातील प्रत्येक राज्याची श्रीमंती किंवा गरिबी ही त्या राज्याच्या GDP वर आधारित असते। GDP म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन। यालाच आपण सरळ भाषेमध्ये सांगितले तर एखाद्या राज्याने ठराविक कालावधीमध्ये उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा यांचा एकत्र खर्च म्हणजेच GDP होय। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून 2023 भारतातील सर्वात श्रीमंत 10 राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक लागतो हे जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, मध्य प्रदेश। 2023 भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये मध्य प्रदेश या राज्याचा 10 क्रमांक लागतो। क्षेत्रफळाच्या दृष्टीने मध्य प्रदेश हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे। भोपाळ ही मध्य प्रदेश या राज्याची राजधानी आहे। मध्य प्रदेश या राज्याला भारताच्या राष्ट्रपतीकडून पर्यटन, औषध आणि सामाजिक विकासासाठी अनुदान मिळते। मध्य प्रदेश या राज्याचा एकूण GDP 126 बिलियन डॉलर म्हणजेच 8.26 लाख करोड इतका आहे। मध्य प्रदेश या राज्याच्या प्रगतीमागे कृषी आणि मिनरल्स इंडस्ट्री यांचा खूप मोठा वाटा आहे। त्याचबरोबर मध्य प्रदेश हे देशातील एकमात्र हिरा उत्पादक राज्य आहे। दारिद्र्य पातळीनुसार हे राज्य भारतातील 8वे सर्वात गरीब राज्य आहे। नंबर 9, राजस्थान। GDP नुसार भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये राजस्थान या राज्याचा 9वा क्रमांक लागतो। जयपूर ही राजस्थान या राज्याची राजधानी आहे। या शहराला पिंक सिटी म्हणूनही ओळखले जाते। सध्या राजस्थान या शहराची एकूण GDP 9.58 लाख कोटी रुपये इतकी आहे। या राज्यातील प्रमुख उद्योगांमध्ये कापूस उद्योग, काच उद्योग, मीठ उद्योग आणि सिमेंट उद्योग इत्यादींचा समावेश होतो। त्याचबरोबर या राज्याची GDP ही कृषी, खनन आणि टुरिझमवर अवलंबून आहे। राजस्थान या ठिकाणी असणारे ऐतिहासिक महल हे संपूर्ण जगभरात ओळखले जातात। नंबर 8, आंध्र प्रदेश। भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये आंध्र प्रदेश या राज्याचा 8वा क्रमांक लागतो। भारताच्या दक्षिण पूर्व किनारपट्टीवर असलेले हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने 4थे तर लोकसंख्येच्या दृष्टीने 8वे सर्वात मोठे राज्य आहे। या राज्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे। या ठिकाणची 62% लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या शेतीशी जोडलेली आहे। आंध्र प्रदेश या राज्यामध्ये असणाऱ्या खाणीमध्ये सोने, चांदी, वाळूचा खडक, चुनखडी, तांबे आणि लिग्नाइटचे उत्पादन घेतले जाते। आंध्र प्रदेश या राज्याची एकूण GDP 9.71 लाख कोटी रुपये इतकी आहे। या राज्याची अर्थव्यवस्था 55% कृषी क्षेत्रावर, 10% उद्योगावर आणि 35% सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे। नंबर 7, तेलंगणा। 2023 भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये तेलंगणा या राज्याचा 7वा क्रमांक लागतो। हैदराबाद हे शहर तेलंगणा या राज्याची राजधानी आहे। या राज्यात माहिती तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञानावर विशेष लक्ष दिले जाते। तेलंगणा हे भारतातील अव्वल IT निर्यात करणाऱ्या राज्यांपैकी एक आहे। या राज्यात 68 विशेष आर्थिक क्षेत्र आहेत। त्याचबरोबर हे राज्य खनिजाच्या बाबतीतही समृद्ध समजले जाते। या राज्याची एकूण GDP 9.78 लाख कोटी रुपये इतकी आहे। नंबर 6, पश्चिम बंगाल। GDP नुसार भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये पश्चिम बंगाल या राज्याचा 6वा क्रमांक लागतो। भारताच्या इतिहासात हे राज्य सर्वात ज्ञानी आणि सर्वात श्रीमंत म्हणून ओळखले जायचे। या राज्याची अर्थव्यवस्था मुख्यतः शेती आणि मध्यम उद्योगावर आधारित आहे। त्याचबरोबर या राज्यामध्ये अनेक ठिकाणी स्टील प्लांटही आहेत। पश्चिम बंगाल हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे चहाचे उत्पादन करणारे राज्य आहे। या राज्याची एकूण GDP 15.11 लाख कोटी रुपये इतकी आहे। या राज्याची अर्थव्यवस्था 21% कृषी क्षेत्रावर, 26% उद्योगावर आणि 53% सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे। नंबर 5, गुजरात। भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये गुजरात या राज्याचा 5वा क्रमांक लागतो। गांधीनगर ही गुजरात या राज्याची राजधानी आहे। भारताच्या पश्चिमेकडे असणारे हे राज्य मुख्यतः कृषी आणि उद्योग क्षेत्रावर अवलंबून आहे। गुजरात या राज्यामध्ये मोठे शिप ब्रेकिंग यार्ड, रिलायन्स पेट्रोलियमची रिफायनरी असे मोठे उद्योग आहेत। त्याचबरोबर गुजरात हे तंबाखू, सुती कपडे आणि बदाम उत्पादक राज्य आहे। सध्या गुजरात या राज्याची एकूण GDP 16.49 लाख कोटी रुपये इतकी आहे। या राज्याची अर्थव्यवस्था 19% कृषी क्षेत्रावर, 45% उद्योगावर आणि 36% सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे। नंबर 4, कर्नाटक। GDP नुसार भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये कर्नाटक या राज्याचा 4था क्रमांक लागतो। कर्नाटक हे भारतातील सर्वात मोठे IT हब म्हणून ओळखले जाते। या राज्यामध्ये सिलिकॉनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते। भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिंदुस्तान मशीन टूल्स, इंडियन टेलिफोन इंडस्ट्री यासारख्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे मुख्यालय या राज्यामध्ये आहे।
कर्नाटक या राज्याचा एकूण GDP 16.65 लाख कोटी रुपये इतका आहे. या राज्याची अर्थव्यवस्था 10% कृषी क्षेत्रावर, 26% उद्योगावर आणि 64% सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. नंबर 3, उत्तर प्रदेश. या यादीमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये उत्तर प्रदेश या राज्याचा 3रा क्रमांक लागतो. लखनौ ही उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी आहे. उत्तर प्रदेश हे राज्य क्षेत्रफळानुसार भारतातील 4थे तर लोकसंख्येनुसार पहिले सर्वात मोठे राज्य आहे. त्याचबरोबर हे राज्य भारतातील कृषी प्रधान राज्य म्हणून ओळखले जाते. भारताच्या एकूण अन्नधान्य उत्पादनात उत्तर प्रदेश या राज्याचे 18.9% योगदान आहे. या राज्यातील 80% जास्त लोक हे ग्रामीण भागामध्ये राहतात. उत्तर प्रदेश या राज्याची एकूण GDP 17.5 लाख कोटी रुपये इतकी आहे. या राज्याची अर्थव्यवस्था 24% कृषी क्षेत्रावर, 26% उद्योगावर आणि 50% सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. नंबर 2, तमिळनाडू. 2023 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये तमिळनाडू या राज्याचा 2रा क्रमांक लागतो. चेन्नई ही तमिळनाडू या राज्याची राजधानी आहे. या शहराचे भारताच्या आयटी क्षेत्रामध्ये सर्वात मोठी भूमिका आहे. चेन्नई शहरामध्ये असणाऱ्या ऑटोमोबाईल्स कंपन्यांचा या राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा वाटा आहे. तमिळनाडू या राज्यातील 50% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहते. या शहराची एकूण GDP 19.43 लाख कोटी रुपये इतकी आहे. तमिळनाडू या राज्याची अर्थव्यवस्था 13% कृषी क्षेत्रावर, 34% उद्योगावर आणि 53% सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. नंबर 1, महाराष्ट्र. भारतातील सर्वात श्रीमंत राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. मुंबई ही महाराष्ट्र या राज्याची राजधानी आहे. या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. मुंबई या शहरामध्ये सर्वाधिक करोडपती आणि अब्जाधीश राहतात. महाराष्ट्र हे राज्य उत्पादन, आंतरराष्ट्रीय व्यापार, मास मीडिया, तंत्रज्ञान, पेट्रोलियम, फॅशन आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. भारताची बॉलिवूड इंडस्ट्री ही आपल्या महाराष्ट्राच्या मुंबई या शहरामध्ये स्थित आहे. महाराष्ट्र या राज्याची एकूण GDP 32.24 लाख कोटी रुपये इतकी आहे. या राज्याची अर्थव्यवस्था 51% कृषी क्षेत्रावर, 9% उद्योगावर आणि 40% सेवा क्षेत्रावर अवलंबून आहे. तर मित्रांनो, आज आपण 2023 मधील भारतातील सर्वात श्रीमंत 10 राज्य कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतली आहे. तुम्हाला या आधी भारतातील कोणकोणत्या श्रीमंत राज्यांबद्दल माहिती होती ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.